विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही याचे पडसाद मराठवाड्यात उमटत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यांवर बोलणं टाळलंय. 2 दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करू असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे दिसते. आता 2 दिवसांनी पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. पंकजा मुंडे यांच्याऐवजी गोपीनाथ मुंडे यांचा खंद्या समर्थक ओबीसी महिला नेत्या आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशा ऑफर्सही दिल्या जात आहेत. तर या निमित्ताने मुंडे महाजन यांचे भाजपातील योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्नही असल्याची टीका शिवसेनेतून करण्यात येत आहे.